മൂന്നാമത് വോയിസ് ഓഫ് ഗ്ലോബൽ സൗത്ത് ഉച്ചകോടിക്ക് വെർച്വൽ ഫോർമാറ്റിൽ ഇന്ത്യ ആതിഥേയത്വം വഹിക്കും. സുസ്ഥിരമായ ഭാവിക്കായി ശാക്തീകരിക്കപ്പെട്ട ആഗോള സത്ത് എന്നതാണ് ഉച്ചകോടിയുടെ പ്രമേയം. ഉദ്ഘാടന സമ്മേളനത്തിൽ പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി മുഖ്യാതിഥിയാകും. സംഘർഷങ്ങൾ, ഭക്ഷ്യ ഊർജ്ജ സുരക്ഷാ പ്രതിസന്ധികൾ, കാലാവസ്ഥാ വ്യതിയാനം എന്നിങ്ങനെ ലോകത്തെ ബാധിക്കുന്ന സങ്കീർണമായ വെല്ലുവിളികളെക്കുറിച്ചുള്ള ചർച്ചകൾ വിപുലീകരിക്കുന്നതിനുള്ള വേദിയായി ഗ്ലോബൽ സൗത്ത് ഉച്ചകോടി പ്രവർത്തിക്കും. ഫ്രണ്ട്സ്, 2022 में जब भारत ने G20 अध्यक्षता संभाली तो हमने संकल्प लिया था कि हम G20 को एक नया स्वरूप देंगे. वॉइस ऑफ ग्लोबल साउथ समिट एक ऐसा मंच बना जहां हमने विकास से संबंधित समस्याओं और प्राथमिकताओं पर खुलकर चर्चा की और भारत ने ग्लोबल साउथ की आशाओं, आकांक्षाओं और प्राथमिकताओं पर आधारित G20 एजेंडा तैयार किया. एक समावेशी और विकास केंद्रित अप्रोच से G20 को आगे बढ़ाया. इसके सबसे बड़ा उदाहरण वह ऐतिहासिक क्षण था जब अफ्रीकन यूनियन ने G20 में स्थायी सदस्यता ग्रहण की. फ्रेंड्स, आज हम ऐसे समय में मिल रहे हैं जब चारों ओर अनिश्चितता का माहौल है. दुनिया अभी तक कोविड के प्रभाव से पूरी तरह बाहर नहीं निकल पाई है. दूसरी ओर युद्ध की स्थिति ने हमारी विकास यात्रा के लिए चुनौतियां खड़ी कर दी हैं. हम क्लाइमेट चेंज की चुनौतियों का सामना तो कर ही रहे हैं और अब हेल्थ सिक्योरिटी, फूड सिक्योरिटी और एनर्जी सिक्योरिटी की चिंताएं भी है. आतंकवाद, अतिवाद और अलगाववाद हमारे समाजों के लिए गंभीर खतरा बने हुए हैं. टेक्नोलॉजी डिवाइड और टेक्नोलॉजी से जुड़ी नई आर्थिक और सामाजिक चुनौतियां भी सामने आ रही हैं.